अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सरकारी नोकर हे कामात कुचराई करून सामान्य जनतेची अवहेलना करत लोकांना झुलवत ठेवत असतील, तर त्यांची चौकशी करून जनता दरबारात सदर अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचा इशारा ऊर्जा नगरविकास आदिवासी राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिला आहे। ते पाथर्डी तालुक्यातील करंज येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात बोलत होते। सांगून टाकायचं असं जर काही कोणी जर सरकारी नोकर जर काही लोकांना जरूरत असतील तर ते माझ्याकडून काही सुटणार नाही, त्याची मात्र चौकशी लावून जिल्हाधिकाऱ्यांकडून मी कारवाई करत आहे। आपण इथं आहेत ते लोकांच्या सेवेकरता आहोत, लोकांची कामं पटकन होण्याकरता या ठिकाणी आपल्याला सरकार पगार देते, आणि त्यामधून जर काही लोकांना त्रास होणार असेल, लोकांची अवहेलना होणार असेल तर माझ्याकडून मात्र ते सांगतो डायरेक्ट या ठिकाणी जनता दरबारामध्ये लोक येतील आणि मी कुठली कारवाई कुठली पण चौकशी लावू शकतो। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी देखील याची थोडीशी खबरदारी घेऊन आपण जनतेच्या सेवेकरता इथे बसलेलो आहोत याची जाणीव ठेवून काम करायचं। जवळपास सगळे अधिकारी वर्ग चांगला आहे, परंतु असे मोजके एखाद दुसरे कधी कधी निघतात। दुसरा विषय आज जो आला तो काही डिब्यांचा वगैरे विषय आला, तर मी या निमित्तानं सांगू इच्छितो की गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये मी ज्या ज्या गावामध्ये जातो कुठेही एखादी नवीन डिबी बसलीच नाही, कुठे ज्या ठिकाणी लोड अतिरिक्त झालेला आहे त्या ठिकाणी वेळेत जर काही डिब्या बसल्या असत्या तर आज एवढा लोड कुठं आला नसता। परंतु सुदैवानं पाऊस पाणी चांगलं झालं, वांबोरी चालेचं देखील पाणी बऱ्याचशा भागामध्ये आलं आणि आता पाणी आल्यामुळे एकदम विजेच्या मागणीचं डिमांड प्रचंड वाढलेली आहे आणि खूप ताण ह्या डिब्यांवरती लोड सगळी सिस्टीम लोडेड झालेली आहे। वेळेत जर खरं ह्याच्यावरती उपाययोजना झाली असते तर एकदम एवढा ताण आला नसता आणि आता ह्याला पैसे कुठून उभे करायचे याची मोठी समस्या त्या ठिकाणी आहे। नियमावली कशी त्याच्यामध्ये लवकरात लवकर निघेल ते जर झालं तर निश्चितपणे ह्या ज्या काही डिब्या ओव्हरलोड झालेल्या आहेत, सबस्टेशन ओव्हरलोड झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये देखील आपला चांगला चांगला मार्ग निघू शकतो। आज काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुळे काही आले नाही, परंतु जी मुलं या ठिकाणी सैन्यात भरती झालेली आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं आमच्यापेक्षाही सर्वात मोठं महत्वाचं पुण्याचं काम कुठलं करत असेल ते हे जवान या ठिकाणी करत आहेत। इथं आपण आरामात जगतो, आरामात काही करतो, परंतु हे सगळं करण्याकरता देशाच्या सीमेवरती आपलं रक्षण करण्याची आता भविष्यामध्ये अवघड जबाबदारी यांनी घेतलेली आहे। त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या मतदारसंघातल्या राज्य शासनाच्या वतीनं मी म्हणतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भविष्याच्या कार्याला करिअरला मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।